लालमातीच्या मैदानात हरियाणा चितपट कोल्हापूर जिंकलं शिरगाव येथे आंतरराष्ट्रीय कुस्त्यास संपन्न शिरगावचे ग्रामदैव श्री बसवेश्वर यात्रा कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेस तालीम कोल्हापूरचा पैलवान जमदाडे यानं हरियाणा केसरी मानदीप सिंग याला झोळी डावावर चितपट करून शिरगावचे मैदान जिंकलं या कुस्ती स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची कुस्ती दावणगिरी केसरी कार्तिक काटे व पुण्याच्या तालीमचा पैलवान नागेश शिंदे यांच्यात झाली यामध्ये कार्तिक काटे याने एकलंगी डावावर विजय मिळवला तृतीय क्रमांकाची कुस्ती पंजाबच्या कवलजीत सिंह व हरियाणाच्या प्रवीण यांच्यात झाली यामध्ये पंजाबच्या पहिलवान कवलजीत सिंह याने घिस्सा डावावर विजय मिळवला चौथ्या क्रमांकाची कुस्ती पंजाबच्या सुनीत कुमार पाटील व सह्याद्री तालीम पुणेच्या आशिष मोरे यांच्यात झाली यामध्ये पंजाबच्या सुनीत कुमार यांनी घुटणा डावावर विजय मिळवला शिरगावच्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन शिरगावचे श्रीमंत सरकार गौरवजी मुतालिक देसाई सदाशिव स्वामी वीरभद्र स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाळासाहेब तोडकर फराळे निशिकांत फराळे राजू कडोले चंद्रकांत पुजारी किरण पाटील आप्पासाहेब उदगट्टी उदय नरोटे आदींनी परिश्रम घेतलं या कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून कर्नाटक केसरी रत्नकुमार मठपती बाळासाहेब उदगट्टी यांनी काम पाहिलं महानकर न्यूजसाठी शिरगावहून राजू कोळी